बघा, आता आज आपला पॉवर पॉइंट हा विषय, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, आयटी मधला आजचा आपला तिसरा सब्जेक्ट। याच्यात आपण आज काय काय शिकणार आहे, पॉवर पॉइंट सुरू कसं करायचं, त्याचा स्टेटस बार, त्याचे वेगवेगळे जे भाग आहे पॉवर पॉइंटचे त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहे। हाऊ टू ऍड न्यू स्लाइड, नवीन स्लाइड कशा ऍड करायच्या, त्या स्लाइडचा लेआउट कसा बदलायचा, हां, त्यानंतर फॉन्ट फॉरमॅटिंग, त्याच्यात टेक्स्ट एंटर कशी करायची, आणि शेवटी फाईल सेव्ह कशी करायची याच्याबद्दलची माहिती, सेव्ह सेव्ह ॲज, आणि फाईलला काय एक्सटेन्शन लागतं याबद्दलची माहिती आपण बघणार। तसंच आपण तयार केलेला जो काही स्लाइड प्रेझेंटेशन आहे त्याचा स्लाइड शो कसा करायचा याच्याबद्दल माहिती आपण काय करणार आहे बघणार। ठीक आहे, बघ पॉवर पॉइंट बद्दल थोडक्यात माहिती बघू। आपल्या सगळ्यात महत्वाचं, पॉवर पॉइंट या पॅकेजच्या नावातच त्याचा अर्थ आहे, द पॅकेज व्हिच गिव्ह पॉवर टू द डिबेटिंग पॉइंट, त्याच्या नावातच तुम्हाला अर्थ दिला। हल्लीच्या जगात, जाहिरातीच्या जगात, व्यावसायिक युगात प्रत्येक ठिकाणी बिझनेसला मॅनेजर अथॉरिटीला, सेल्समनला प्रत्येक ठिकाणी डिबेटिंग म्हणजेच बोलावं लागतं, कारण या डिबेटिंगमुळेच आपण प्रोजेक्टच्या आयडिया, त्याच्या स्कीम, त्यांचा चांगला परिणाम आपण ग्राहकांवर करू शकतो। आपण बोललो तर विकल असं आपण म्हणतो ना, हां, तर पण मग ते बोलणं नुसतं तुम्ही बोलून उपयोग आहे का, ते प्रॉडक्ट दाखवलं का? बऱ्याच ठिकाणी बघा, मार्केटिंगला लोक येतात तर ते प्रॉडक्ट दाखवलं जातं, है का नाही, वापरून दाखवलं जातं, अशा बऱ्याच गोष्टींच्या ट्रिक्स तुमच्या वापरल्या जातात। तर आपण एखाद्या मीटिंग मध्ये वगैरे आपण ते प्रॉडक्ट असं ऑनलाइन प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सुद्धा दाखवू शकतो। तुम्ही आता वेगवेगळ्या स्लाइड वेबसाईट बघता, बघा बरेच जण ऑनलाइन परचेसिंग करतात, करतात का नाही, मग ती वस्तू कुठं बघतात, तुम्ही ऑनलाईनच बघतात, तिथं तुम्हाला प्रेझेंटेशन टाकलेलं असतं, फोटो इकडची साईड, उजवी साईड, डावी साईड, सगळं दाखवलेलं असतं तिथे, आणि मग त्या सगळ्या साईड्स बघून तुम्ही काय करतात, तुम्ही ते प्रॉडक्ट घ्यायचं का नाही ते तुम्ही ठरवता। त्या प्रोजेक्ट किंवा मालाचा खप चांगला होतो याच्यामुळे, आणि पर्यायाने व्यवसायात वाढ व्हायला काय होते, मदत होते। परंतु नुसत्या डिबिटिंगने काम भागत नाही, नुसतं बोलून उपयोग आहे का माझं प्रॉडक्ट असं आहे, नाही, ते तुम्हाला त्याचा आउटपुट पण दाखवा लागतं। त्यामुळे इतर प्रेझेंटेशन मटेरियल, उदाहरणार्थ स्लाइड इफेक्ट, याची मदत आपल्याला काय करावं लागते, याच्यासाठी घ्यावी लागते। आपला मुद्दा श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रेझेंटेशनचा वापर हल्ली भरपूर केला जातो। मार्केटिंग कॅम्पेनिंग किंवा ऑफिस मीटिंग, हां, टीचिंग, यामध्ये डिबेटिंग करताना अशा कॉम्प्युटराइज स्लाइड शोची मदत आपल्याला होत असते, जी आत्ता मी तुमच्या समोर प्रेझेंट पण करतोय, है का नाही। मी तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलं ते स्लाइड शोच्या माध्यमातूनच शिकवलं, सुरुवातीला स्लाइड शो घेऊन काय काय पॉइंट मी आज शिकवणार आहे, मग तुम्हाला ते एक्सप्लेन केलं। हां, पॉवर पॉइंट या पॅकेज मधून असा स्लाइड शो आपल्याला तयार करता येतो। मग चला पॉवर पॉइंट आपण सुरू करू। पॉवर पॉइंट सुरू करण्यासाठी स्टार्ट वर जायचं, इथं PO दोन शब्द जरी सर्च बॉक्स मध्ये तुम्ही टाइप केले का, वरती पॉवर पॉइंट ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावर मी क्लिक केलं, पॉवर पॉइंट ओपन झाले। पॉवर पॉइंट ओपन झाल्याबरोबर इथं वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिसत आहे, त्याच्यामध्ये इथे एक ब्लँक डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन असतो, बघा आहे ना, दिसतोय इथं ब्लँक डॉक्युमेंट, त्याला मी क्लिक करतोय, बघा क्लिक केलं, एक ब्लँक डॉक्युमेंट माझ्यासमोर काय झालं, ओपन झालं। ओपन झाल्यानंतर ह्या ब्लँक डॉक्युमेंट मध्ये कोणत्या भागाला काय म्हणतात त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला बघायची। बघ, सगळ्यात खाली जी आडवी पट्टी असते तिला स्टेटस बार असं म्हणतात, त्या स्टेटस बारला खाली सगळ्यात शेवटी जी पट्टी आहे तिला काय म्हटलं जातं, स्टेटस बार, आणि या स्टेटस बारचा आपल्याला भरपूर उपयोग होणार आहे, कायम लागणार आहे ते। स्टेटस बारच्या राईट साईडला झूमिंग दिसतं, बघा इथं दाखवले गेलेलं आहे, काय त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला व्ह्यू दिसतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये एक स्लाइड शो व्ह्यू पण आहे, बघा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला स्लाइड शो करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता, कुठं बघा इथं कायम लागणार हे बटन, कायम लागणार तुम्हाला, बरोबर। त्याच्यानंतर डाव्या उजव्या बाजूला बघा,
डाव्या बाजूला, इथं उजव्या बाजूला झालंय, डाव्या बाजूला स्लाइडचा स्टेटस आपल्याला दिसतो या ठिकाणी, है ना। आपल्या फाईलमध्ये किती स्लाईड आहे व आपण कितव्या स्लाईडवर आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी काय होत असते दिसत असते, बघा स्लाइड वन ऑफ वन, ठीक आहे। असा हा आपला स्टेटस बार। आता आपण ह्या एक प्रेझेंटेशन बनवायचं, प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आपण जातोय, मग मी एक ब्लँक फाईल तशी ओपन केलेलीच आहे, मी त्या फाईलमध्ये इथं जातो। मग या ब्लँक फाईलसाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर जो ज्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करता त्या ठिकाणी डी ड्राईव्ह किंवा ई ड्राईव्हवर एक प्रोसेस फोलिओ नावाचं फोल्डर ठेवलेलं आहे, त्या प्रोसेस फोलिओ फोल्डरमध्ये सेशन नंबर 48 नावाचं फोल्डर, त्यामध्ये एक डाटा ठेवलेला आहे, त्या डाटाच्या आधारे तुम्हाला काय करायचंय तर प्रेझेंटेशन बनवायचं, बरोबर। मग ते काय डाटा आपण बघू, पहिले ती फाईल मी ओपन करतो, बघा या पद्धतीने हा डाटा आहे। तुम्ही कॉलेजला असतात तर कॉलेजमध्ये तुम्हाला शेवटच्या वर्षी काही प्रेझेंटेशन बनवायचं असतं आणि ते प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आणि त्याला मार्क पण असतात, तुम्हाला क्रेडिट पॉईंट तुम्हाला दिलेले असतात। मग ते प्रेझेंटेशन तुम्ही काय करता, इकडनं तिकडनं बनवून घेतात पैसे देऊन, तसं न करता तुम्ही स्वतः तुम्हाला बनवता आलं पाहिजे, या हिशोबाने मी तुम्हाला ते दाखवतोय। तोच डाटा मी तुम्हाला घेतलेला, एक सॅम्पल डाटा इथे घेतला बँकिंग अँड फायनान्स या विषयाचा। तुमचा वेगवेगळे विषय असतील तर ते विषय तुम्ही काय करू शकतात, तिथं तो डाटा घेऊन त्या पद्धतीने प्रेझेंटेशन बनवताय। आता मी जातोय माझ्या प्रेझेंटेशन मध्ये, इथं ज्यावेळेस मी नवीन फाईल घेतो त्यावेळेस एक ब्लँक स्लाईड आलेली असते आपल्याकडे, आणि इथं म्हटलं बघा क्लिक हिअर टू ऍड टायटल, टायटल ऍड करा, है ना। मग तुम्ही काय करू शकता, आता ही स्लाइड शो सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही काय काम करू शकता तर त्या स्लाईडचं डिझाईन करून घ्या। त्याच्यासाठी इथे आपल्याकडे डिझाईन टॅब आहे, ह्या डिझाईन टॅबला मी गेलो, ह्या डिझाईन टॅबमध्ये वेगवेगळे छान छान डिझाईन तुम्हाला तिथे ठेवलेले, त्यापैकी कोणतंही एक डिझाईन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही काय करू शकतात घेऊ शकतात। उदाहरणार्थ मी हे घेतलं, हे का घेतलं तर ज्यावेळेस तुम्ही एखादं डिझाईन सिलेक्ट करता त्यावेळेस त्याचा फॉन्ट साईज, त्याचे टेक्स्ट बॉक्सचे साईज या काय होतात बदलतात, चेंज होतात। आता तुम्ही जर अगोदर प्रेझेंटेशन केलं नंतर डिझाईन चेंज केलं तर मग थोडासा परत तुम्हाला सेटिंग करत बसावं लागेल, त्यापेक्षा तुम्ही अगोदरच जर डिझाईन घेतलं, बघा या डिझाईनमध्ये आता तुम्ही म्हणाल मला हा ग्रीन कलर काय आवडत नाहीये वेगळा घ्यायचा आहे, या डिझाईन टॅबमध्येच पुढे वेगवेगळे ऑप्शन आहे बघा, इथून तुम्ही हे घेऊ शकतात, बघा या पद्धतीने घ्यायचं आहे, हा पाहिजे ते, ह्या पाहिजे ते, तुम्हाला जो पाहिजे याच्यातला एकही आवडला नाही तर कलर टॅब इथं त्याच्याच खाली कलर ऑप्शन आहे, त्या कलर ऑप्शन मधून तुम्ही तुमच्या पद्धतीने जो पाहिजे तो कलर काय करू शकतात निवडू शकतो, बघा हा घेतला मी, हा एक इथं कुठं नाही, समजलं। मग अशा पद्धतीने तुम्ही ही डिझाईन तुम्ही काय केली निवडली, डिझाईन निवडल्यानंतर आपल्याला इथं रेडीमेड ज्यावेळेस टायटल स्लाईड पहिली जी स्लाईड येते ती टायटल स्लाईड असते, तिचं नाव काय असतं टायटल स्लाईड, तर त्या टायटल स्लाईड मध्ये इथं वरती एक हेडिंग टाकायचं असतं खाली सब हेडिंग टाकायचं असतं, बरं। मग तुम्ही तुमच्या डाटामध्ये कोणाला हेडिंग पकडणार कोणाला सब हेडिंग पकडणार ते तुम्ही ठरवायचं। नंतर हा जो टेक्स्ट बॉक्स आहे हा टेक्स्ट बॉक्स ला चारही बाजूने बघा अशी डॉट 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 आली गोल आलेली, त्याला नोड असं म्हणतात, काय म्हटलं तर नोड, त्याच्याने तुम्ही त्याला असं स्ट्रेच करून ड्रॅग करून त्याची साईज वाढवू शकतात। मग तुम्हाला वाटलं की टायटल खूप मोठं आहे तुम्ही त्याला वाढवू शकता, टायटल वरती घ्यायचंय वरती, आहे ना, समजलं। मग हा आपण कुठं होतो, कुठं ज्यावेळेस स्लाईड वर जातो त्यावेळेस ह्या होम टॅबला जातो, बघ होम टॅब, ह्या होम टॅबवर गेल्यानंतर इथं बऱ्याच बेसिक ज्या कमांड आहे फॉर्मॅटिंगच्या त्या इथं दिलेल्या, बोल्ड इटॅलिक अंडरलाईन ज्या आपण मागच्या सॉफ्टवेअर्स मध्ये शिकलोय त्यात काही बदल नाही, बोल्ड करणं इटॅलिक करणं फॉन्ट वाढ फॉन्ट बदलणं फॉन्ट साईज बदलणं, बरोबर ना। आता या अलाइनमेंटच्या पण कमांड शिकलो आपण, बरोबर आहे का नाही, इथे लेफ्ट अलाइन बघा लेफ्ट साईडला अलाइन झालं, ही सेंटर अलाइनमेंट सेंटरला अलाइन झालं, ही राईट अलाइनमेंट राईट साईडला अलाइन झालं, हा त्याच्यानंतर इथं जस्टिफाय अलाइनमेंट, ही जी टेक्स्ट आहे ती कुठं न्याय ठेवायची ते आपण इथून ठरवू शकतो,
मग मी लेफ्ट अलाइन जनरली घेतो. लेफ्ट घेतल्यानंतर आता सध्या बघा हा जो टेक्स्ट बॉक्स आहे इथून तर इथपर्यंत आहे, है का नाही? ही टेक्स्ट कुठं आली? सगळ्यात खाली आली. चांगलं दिसतंय की कुठे यायला पाहिजे होती? इथं मध्ये सेंटरला, बरोबर आहे ना? मग माझ्याकडे अजून एक अलाइनमेंटचा प्रकार आहे या पॉवर पॉइंट मध्ये, जो मागच्या सॉफ्टवेअर मध्ये नाही. बघा अलाइन टेक्स्ट, या टेक्स्ट बॉक्सला मी सिलेक्ट केलेलं आहे. सिलेक्ट करून मी या अलाइन टेक्स्टला क्लिक करतो आणि इथं मिडल म्हणून ऑप्शन, टॉप म्हणून ऑप्शन, बघा आहे का मिडल आणि टॉप. मग मी इथं काय घेतलं? मिडल घेतलं, बघा आलं मिडल. हां, तसंच हा दुसरा टेक्स्ट बॉक्स आहे, याला पण थोडंसं वाढवतो मी. इकडनं वाढवलं, इकडनं वाढवलं, याला पण मी काय करतो लेफ्ट अलाइन घेऊन इथं अलाइन टेक्स्ट मध्ये मिडल घेतो, म्हणजे सेंटर लाईन. लक्षात येतं? अजून मी काही टायटल टाइप केलेलं नाही, पण त्याची टेक्स्ट पॉवर पॉइंटच्या काही टेक्स्ट आपल्याला दिसते ती टेक्स्ट बरोबर मिडलला जाते, लेफ्टला येते, राईटला येते, येते का नाही? हां बरं, मग आता मी प्रेझेंटेशन मध्ये जातो, म्हणजे तो जो डाटा आपल्याला दिलेला आहे तिथं जातो. त्यातून मी काय करतो तो डाटा बघा, आता मला कॉपी करायचा आहे, इथं मी सिलेक्ट करणार त्याला किंवा इकडून सिलेक्ट करणार. असं सिलेक्ट केल्यानंतर कोणती कमांड आहे? कॉपी. बरं, कॉपी केल्यानंतर बघा पॉवर पॉइंट खाली ओपन ओपन आहे का? ऍट ए टाइम तुम्ही दोन फाईल मध्ये काम करू शकतात. आपण बघितलं विंडोज ही मल्टीटास्किंग ऑपरेटिंग, मल्टीटास्किंग मीन्स का? तर एका वेळेस तो अनेक कामं करू शकतो. जसं पॉवर पॉइंट चालू आहे, वर्ड पण चालू आहे का नाही? मग मी पॉवर पॉइंट मधून वर्ड मधून आता मला पॉवर पॉइंट मध्ये जायचं. इथं माझ्या टाइप जो स्टेटस बार असतो खाली, त्या स्टेटस बारवर मला दिसत असतं, त्याच्यातून मी माझ्या प्रेझेंटेशन वन या फाईल मध्ये मी जातो. बघ गेलो, हां, इथे गेल्यानंतर तो जो टायटल कॉपी केलेला तो मी इथे पेस्ट करून टाकतो. माझं कर्सर खाली आला, मी बॅक स्पेस देऊन वरती येतो, म्हणजे त्याने काय केलं एंटर पण दिला. एंटर दिल्यावर काय जातो? खाली जातो. मग मी तो खोडून टाकला, बॅक स्पेस देऊन काय केला? खोडला. मग याला मी सेंटरला घेऊ शकतो. मग याच्याच खाली समजा आपल्याला अजून काय करायचंय, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला वाणिज्य आणि ते काय महाविद्यालय जे आहेत ते पण तिथंच घेऊ. चला, इथं काय केलं मी? पेस्ट कमांड दिली. बघा इथली पेस्ट. आता तुम्ही म्हणाल जागा पुरत नाही, है का? पुरते का जागा हेडिंगला? मग आपण काय करू, हे जे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर हे जे टेक्स्ट आहे ही एवढी मोठी असणं गरजेचं नाहीये. मी त्याची फॉन्ट साईज कमी करतो. इथं बघा त्याची फॉन्ट साईज किती? 54 नाही. मग मी त्याची कमी करतो 48, किंवा मग इथून डिक्रीज साईज ऑप्शन आहे आपल्याकडे. झालं, याला सेंटरला घेतो, या दोन्हीला पण इथं एक एंटर दिल्या गेलाय तो काढून टाकतो. पण आलं बसलं का आता तेवढ्या याच्यामध्ये बसलं? बरोबर. मग तुम्हाला वाटलं की याला आणखी काही वेगळा फॉन्ट द्यायचा, फॉन्ट कलर चेंज करायचा, तुम्ही करू शकता छानपैकी. बर, याचा वेगळा करायचा तो चेंज करू शकता तुम्ही इथून. झालं, त्याच्यानंतर पुढे मी जातोय पुन्हा माझ्या डाटामध्ये. अजून काय घ्यायचं इथे मला? मी एवढं घेतो बघा, इंटर्नशिप प्रोग्राम ते विषय इथपर्यंतचा डाटा मला घ्यायचा आहे. पण मी काय करतो, इंटर्नशिप प्रोग्राम या तीन लाईन पहिले सब टायटल मध्ये घेतो. इथं पेस्ट केलं, त्या कुठे गेल्या? राईट साईडला गेल्या. कुठे गेल्या? राईट साईडला. मग पुन्हा इथून लेफ्ट करणार किंवा सेंटर करणार? सेंटर केलं मी. इथे एक मध्ये एक एक्स्ट्रा लाईन येते, ती मी ती काढून टाकतो बॅक स्पेस देऊन. बघ थोडस मोठं होईल ते, याची हाईट वाढवतो. खालून एक एक्स्ट्रा लाईन पडली ती मी काढून टाकतो. बघा काढली. आणि मग याला तुम्ही फॉन्टची साईज वगैरे छानपैकी वाढवा. बघा याला वाढवतो इंटर्नशिप प्रोग्राम. हां, त्याची कलर चेंज करतो मी, एखादा छान कलर वेगळा देतो. हां, इथं या तृतीय वर्ष वाणिज्यच्या याला मी वेगळा कलर देतो. मी समजा हा कलर दिला, याचा फॉन्ट थोडासा वाढवला. आता अजून एक गोष्ट राहिली, अजून ही आपल्याला हे आता हे मी काय करतो, दोन्ही टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करतो. सिलेक्ट करण्यासाठी पहिला तर सिलेक्ट आहे, क्लिक केल्यावर सिलेक्ट होतो एक एक. इकडे क्लिक केलं तर हा सिलेक्ट होतो. दोन्ही मला ऍट ए टाइम सिलेक्ट करायचे, तर मी शिफ्ट दाबणार आणि दुसऱ्यावर क्लिक करणार. केलं आणि याला थोडं वरती आलं होतं. बघा वरती गेलो दोन्हींना पण, कारण मला अजून इथं काही टेक्स्ट ऍड करायची खाली. आता ती टेक्स्ट ऍड करण्यासाठी
टेक्स्ट बॉक्स नाही माझ्याकडे, मग मला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, नवीन टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. ज्यावेळेस टायटल स्लाइड येते तिथे दोनच टेक्स्ट बॉक्स दिले जातात, मग तेवढ्या दोन मध्येच काम करायचं का? नाही, आपण आपलं स्वतःचं पण ऍड करू शकतो त्याच्यामध्ये. मग मी इथं ह्या होम टॅब मध्येच या साईडला बघा, इथे वेगवेगळे शेप्स आहे ना, त्याच्यामध्ये इथं पहिलाच ऑप्शन आहे टेक्स्ट बॉक्स, तो घेतला आणि इथून तो ड्रॉ केला. इथून इथपर्यंत आला. आता मी परत त्या वर्ड मध्ये जातो आणि पुढचं हेडिंग जे आहे ते मी काय करतो, कॉपी करतो. कॉपी म्हटलं आणि परत पॉवर पॉइंट मध्ये आलो. इथं काय म्हणणार, पेस्ट म्हणणार. बघ पेस्ट झालं. बॅक स्पेस देऊन तो जो एक्स्ट्राचा जो स्पेस आहे तो काढून टाकीत चला. बघा माझा कर्सर पुढे गेला, खाली गेला, आहे का नाही, मग मी त्याला बॅक स्पेस देतो. बघा वरती आला. हे काम तिथं केलं पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की छान दिसलं पाहिजे. दिसलं पाहिजे का नाही तुमच्या डोळ्यांना पण, समोरच्याला पण चांगलं दिसलं पाहिजे का नाही, तर तो तुम्हाला मार्क देईल का नाही देईल, आहे ना. मग मी त्याला सेंटर अलाइनमेंट कर देतो, ह्या विषयाला मी थोडं वाढवतो. बँकिंग अँड फायनान्स, ओके, झाली ही माझी टायटल स्लाइड काय झाली, तयार झाली. तुम्ही म्हणाल अजून त्या पानावर अजून काही माहिती, आपण दुसऱ्या पानावर घेऊ ना ती माहिती, आहे का नाही. विद्यार्थ्याची माहिती असं हेडिंग देऊ आणि मग विद्यार्थ्याचं नाव, हाजेरी क्रमांक, तुकडी, इंटर्नशिप प्रोग्राम साठी निवडलेल्या संस्थेचं नाव, हे तुम्ही पुढच्या स्लाइडवर घेऊ शकता. एका स्लाइडवर हे सगळ्या गोष्टी बसणं शक्य आहे का? नाहीये. आणि स्लाइड शो मध्ये, प्रेझेंटेशन मध्ये कधीही लक्षात ठेवायचं, जास्त डाटा टाकायचा नाही स्लाइड, पूर्ण भरून नाही टाकायचं. बरोबर, ठीक आहे. आपण दुसरी स्लाइड घेणार आहे पॉवर पॉइंट मध्ये, त्याच्यामध्ये हा डाटा आपण तिथे घेणार. ओके, मी काय केलं, याला सिलेक्ट केलं, कॉपी करून ठेवलं आणि आता मी पॉवर पॉइंट मध्ये जा. ज्यावेळेस तुम्ही कॉपी कमांड देतात, मी तुम्हाला मागच्या भागात सुद्धा सांगितलं, मागच्या वेळेस मागच्या विषयांमध्ये सुद्धा सांगितलं की कॉपी कमांड काय करते, ती माहिती कॉम्प्युटरच्या टेम्पररी मेमरीमध्ये कॉपी करून ठेवते आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी पाहिजे असेल त्यावेळेस आपण कोणती कमांड देतो, पेस्ट कमांड देतो. त्याला कंट्रोल व्ही कीबोर्ड शॉर्टकट आहे ना, कॉपी आणि कंट्रोल सी कॉपीला आणि पेस्टला कंट्रोल व्ही. आता मला इथं आता नवीन स्लाइड ऍड करायची. नवीन स्लाइड ऍड करण्यासाठी इथं न्यू स्लाइड म्हणून बटन आहे, मी इथं खाली क्लिक केलं या स्लाइडच्या खाली आणि इथं जाऊन न्यू स्लाइड. आणि कोणती स्लाइड घ्यायची मला, तुम्ही ब्लँक घेत. आता याच्यात पुढे टायटल आहे का सेकंड मध्ये, नाही. मग ब्लँक स्लाइड, बघा ब्लँक घेतली हा. आणि मग मी इथं ती माहिती कॉपी केलेली का नाही, मग मी डायरेक्ट पेस्ट करतो. मग तुम्ही म्हणाल मला टेक्स्ट बॉक्स घेण्याची गरज आहे का, तुम्ही टेक्स्ट बॉक्स घेऊन पेस्ट केली तर अतिउत्तम, नाही केली तर त्याच्या तो टेक्स्ट बॉक्स घेऊन टाकणार. बघा करू पेस्ट, टेक्स्ट बॉक्स येऊन गेला ऑटोमॅटिक येऊन, कारण की इथं जी माहिती आहे ही सगळी टेक्स्ट बॉक्स मध्येच येणार. मग या टेक्स्ट बॉक्सला तुम्ही फक्त अरेंज करा छान पैकी, वाढवा कमी करा. बघा मी वरती घेतो, खाली घेतो आणि इथं फॉन्ट साईज वाढवतो त्याची, पहिले महत्वाचे. आता हे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था हे मी एंटर देऊन खाली घेतो. याला मी इथं काय करणार, विद्यार्थ्याचं नाव जे आहे ते मग तुम्ही टाईप करून घेऊ शकता नंतर तुमचं जे असेल ते. आता सध्या तुम्हाला मराठी जर येत नसेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये करा टाईप. ओके, मी या हे जे सुरुवातीचं आहे याला मी थोडासा असा कलर देतो, मग नंतर जे असेल त्याला आपण ब्लॅक कलर ठेवू. इथं तुम्ही टाईप करू शकतात. पहिले मी फाईल सेव्ह करतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, तुम्ही ज्यावेळेस फाईल मध्ये काम करतात त्यावेळेस लाईट जाण्याची किंवा कॉम्प्युटर हँग होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही केलेलं काम वाया जाऊ शकतो. तेव्हा एवढं मी छान बनवलं आणि हे सगळं बंद झालं तर काय होईल, परत मनस्ताप करण्याची वेळ येऊ नये. म्हणून तुम्ही काय करायचं, पहिले फाईलला सेव्ह. बघा फाईल मध्ये गेलो, तिथे सेव्ह कमांड दिली. सेव्ह कमांड दिल्यानंतर तुम्हाला ही फाईल माझ्या मते सेशन काहीतरी 48 वगैरे या नावाने सेव्ह करायची, तर मी पूजा नावाने सेव्ह करतो सध्या. पूजा डॅश
48 असं काहीतरी नाव द्यायचं आपल्याला त्या फाईलला, बघून घेऊ चला पॉवर पॉईंट मध्ये. नाही बघ, हां तुमचे नाव आणि डॅश करून 58B या नावाने ती फाईल काय करायची आहे, सेव्ह करायची. मी तर कुठं करतो, मी डॉक्युमेंट मध्ये ती फाईल सेव्ह करतो. डॉक्युमेंट फोल्डर निवडलं, तुमचं नाव, मग आपण इथं पूजाचं नाव देऊ, पूजा डॅश 58B या नावाने मी सेव्ह करतोय. आता ही फाईल काय एक्सटेन्शन ने सेव्ह होते, PPTX. बघा तर इथं ही स्लाइड मी तयार केली, इथं तुम्ही तुमचं नाव मग टाकू शकतात. आणि काय असेल ते, बरोबर, हजेरी क्रमांक टाकला, उकडी टाकली, आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही डाटा त्याच्यामध्ये फिल. आता तो डाटा ब्लँक दिलाय तो तुम्ही भरायचा आहे, तुमचं नाव स्वतःच टाकायचं, तुमचा हजेरीचा क्रमांक टाकायचा आणि तुमचा तुकडी टाकायची तिथं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुन्हा एकदा, आणि मधून मधून ही फाईल काय करत राहायची, जशी एक स्लाईड बनली कसे हो करायची. जा पुढची स्लाईड घेऊ. आता पुढचा डाटा पहिले आपल्याला बघावा लागेल काय काय आहे. इथून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता किंवा अल्टर टॅब ही की आहे, याच्याने सुद्धा तुम्हाला एका सॉफ्टवेअर मधून दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये जाता येईल. पुढे जाऊ बघा, तृणनिर्देश आणि मग खाली माहिती एवढी. हे चका तुमचे शिक्षक वगैरे, आपण एक सॅम्पल डाटा फक्त घेतले. आता तुम्ही जर ते वेगळे शिक्षक असेल तुमचे तर ते तिथं नाव बदलून घ्यायचं, हेच ठेवायचे नाही. तुमचे स्वतःचे जे शिक्षक असेल, क्लास टीचर असतील, प्राचार्य असतील, त्यांचे नावं तिथं टाकायचे. बघा मी इथं दिले डॉक्टर PV रसाळ, आहे ना, SN पगार, तर हे नावं तुम्ही तुमच्या पद्धतीने बदलून घ्या. मग आता आपण काय करू, दुसऱ्या स्लाईडवर ही पूर्ण मॅटर घेऊ, वरती हे हेडिंग घेऊ आणि हा जो मॅटर आहे हा खालच्या माहिती याच्यात घेऊ. ठीक आहे, चला इथे गेलो मी प्रेझेंटेशन मध्ये, एक नवीन स्लाईड ऍड करायची, टायटल अँड कंटेंट म्हणून नावाची फाईल. बघा इथं न्यू स्लाईड वर गेलो, हे स्लाईडचा लेआउट आहे वेगवेगळे. हा, या स्लाईडच्या लेआउट मधून टायटल अँड कंटेंट म्हणून नावाचं एक लेआउट आहे, ते मी निवडलं. बघा इथं टायटल आणि इथं कंटेंट. मग इथे या टायटल मध्ये मी इकडून टायटल घेतो, सिलेक्ट करतो, याला कॉपी करतो इथं, आणि पुन्हा वर्ड आपल्या पॉवर पॉईंट मध्ये येतो. इथं काय म्हणणार, पेस्ट कमांड देणार. बघा पेस्ट आलं, प्रत्येक वेळेस तुम्ही पेस्ट कराल त्यावेळेस एक ब्लँक लाईन तिथं आलेली असते, तिला बॅक स्पेसने काढून टाकत चला. हा सगळ्यात महत्वाचा विषय, बरोबर. मग तुम्ही म्हणाल ते सेंटरलाच येत नाही, आम्ही कमांड देतो. आता बघा, मग समजा तुम्ही बॅक स्पेस काढला नाही काय होईल बघा. मग तुम्ही म्हटला का हे पूर्ण निर्देश जे आहे हे याच्या सेंटरला आलं पाहिजे, मग तुम्ही कमांड द्याल. आता तुम्हाला माहित झाली ना कमांड, अलाइन टेक्स्ट आणि मिडल, आहे ना, आलं का मिडल ला, का बरं नाही आलं, दोन लाईन आहे ना तिथे, एक ब्लँक लाईन तुम्ही ठेवलेली तिथं. मग तो ब्लँक लाईन आणि तुम्ही टाईप केलेली माहिती हे दोन्ही मिळून तो सेंटरला गेली, थोडस हल्लं. आता जर तुम्ही इथे काढून टाकलं, ही बघा इथं क्लिक केलं, ब्लँक स्पेस आहे तिथं, बॅक स्पेस दाबला का तर ते निघून जाईल. मग याला सेंटरला घ्या छानपैकी, बरोबर, वाटल्यास आपण थोडस वरती घेऊ, थोडस कमी करू त्याला, काय माझ्याकडे माहिती जास्त आहे ना खाली, म्हणून मी टायटलचा जो टेक्स्ट बॉक्स आहे तो कमी केला थोडा, खालचा मी वाढवतो कारण मला तो लागणार आहे ना जास्त माहिती माझ्याकडे. इकडनं वाढवतो, बघ परत मी वर्ड मध्ये जातो, इथून ही सगळी माहिती मी काय करणार, कॉपी करणार, कॉपी कमांड आणि पॉवर पॉइंट मध्ये येऊन इथं फाईल मध्ये इथं काय करणार, पेस्ट कमांड देणार. आलं, एक ब्लँक लाईन इथे आली बघा, ती काढून टाकायची, काढून टाकायला काय, तिथं क्लिक करायचं आणि बॅक स्पेस दाबायचं, गेली नाही. बघा आलं, आपोआप छान अरेंजमेंट झाली,
तुम्ही म्हणाल खाली भरपूर जागा शिल्लक आहे, वरतीच चालते. अशा केस मध्ये तुम्ही त्याचा फॉन्ट वाढवू शकता, त्या टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट करायचा आणि वाढवायचा फॉन्ट, बरोबर. त्याचा अलाइनमेंट चेंज करू शकतात, तिथे जस्टिफाय घेऊ छानपैकी, बघा दोन्ही साईडने अलाइन झालं, आलं ना. आणि मधले हे जे नावं आहे, हे आपण सॅम्पल घेतले, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बदलून घ्या. ओके, झाली ही पण स्लाइड तयार, काय अडचण नाही, बरोबर. आता मी काय केलं, ही स्लाइड ज्यावेळेस घेतली, याला वाढवतो थोडस सेंटरलाही, ही ज्यावेळेस स्लाइड घेतली त्यावेळेस मला ते टेक्स्ट बॉक्स थोडे फॉर्मॅट करावे लागले, त्याला सेंटर अलाइनमेंट द्यावी लागली, त्याला साईज कमी केली, आपलं साईज वाढवली, आहे ना. तर पुन्हा नवीन स्लाइड घेतली का पुन्हा तेच काम करावं लागणार तुम्हाला, कारण डाटा तुमच्याकडे जास्त आहे, मग त्यामुळे ते वाढ साईज वाढवणं वगैरे ह्या गोष्टी करा. मग मी काय करतो, ही स्लाइड अशीच्या अशी डुप्लिकेट तयार करतो. काय करायची मला, डुप्लिकेट. बघा मी न्यू स्लाइड मध्ये गेलो, न्यू स्लाइड मध्ये सगळ्यात खाली डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड असा ऑप्शन आहे, ज्या स्लाइडवर आपण आहोत ती स्लाइड डुप्लिकेट बनते, सेम याच्यावरही तोच मॅटर, याच्यावरही तोच मॅटर, पण आपल्याला चौथ्या स्लाइड वरचा मॅटर बदलायचा आहे. काय करायचं आहे, बदलायचं आहे. त्यामुळे आपण डुप्लिकेट काय केली, तर ते जे फॉर्मॅटिंग आहे ते जसं ते तसं पुढे जावं म्हणून केली, नाही तर मग परत आपल्याला ते टेक्स्ट बॉक्स फॉर्मॅट करीत बसावे लागले असते. मी पुन्हा या वर्ड मध्ये जातो, वर्ड मध्ये जाऊन पुढं इंटर्नशिप प्रोग्राम हे जे हेडिंग हे घेतो, कॉपी करून, कॉपी म्हटलं इथं पॉवर पॉईंट मध्ये आलो, ह्या हेडिंगच्या ठिकाणी मी ते काय करतो, पेस्ट करतो. बघा हे पेस्ट कमांडच्या सहाय्याने पेस्ट आलं, त्याला सेंटर आलाय. आता याच्यात काय एंटर आला नाही, त्यामुळे मला बॅकस्पेस द्यायची गरज पडली नाही. खाली जो डाटा आहे त्याच्यामध्ये मी त्याला सिलेक्ट करतो, पहिले महत्वाचे वर्ड मध्ये जातो, हा डाटा कॉपी करतो. बघा कॉपी केला, वर्ड मध्ये येऊन पॉवर पॉइंट मध्ये येऊन इथं पेस्ट कमांड दिली, ते सिलेक्ट होतच माझं. मी पहिलं जे होतं ते सिलेक्ट केलं, मग पेस्ट कमांड दिली, बरं का, लक्षात घ्या. परत अंडू कमांड देतो, बघा हे बघा, हे जर सिलेक्ट नसतं तर तुम्हाला असं सिलेक्ट करावं लागलं असतं, मग पेस्ट कमांड द्यायची, किंवा डिलीट दाबून मग पेस्ट कमांड द्यायची. पण दोन दोन काम करण्यापेक्षा तो पेस्ट कमांड दिली का ते डिलीट करून टाकतो, नवीन घेतो तिथं, त्याला रिप्लेस असं म्हणतात. मग मी पेस्ट कमांड देतो इथं, हॅलो, खाली एक लाईन ऍड एक्स्ट्रा आली, बॅकस्पेस देऊन काढून टाकलं ते. मग आता मी काय करतो, याला छान परत थोडासा फॉन्ट वाढवतो याचा, याला समजा तुम्हाला वाटलं जेस्टिफाय अलाइनमेंट द्या, जेस्टिफाय अलाइनमेंट द्या. दिसतंय आता छान, हां समज. त्याच्यात नंतर मग याच्यात लाईन स्पेसिंग वाढवायचं, इथे लाईन स्पेसिंग कमांड आहे, आपण बघितलंय मागच्या सॉफ्टवेअर मध्ये, बघा 1.5, पण आता ही 1.5 जर दिली तर ते खूप वाढतंय, पण ते आलंय सुटसुटीत झालं, बघा त्याची त्याने अरेंज करून घेतलं, त्याचं त्याच्या पद्धतीने फॉन्ट साईज बरोबर मॅच करून घेतली त्याने, तेवढ्या स्लाइड मध्ये ते बसवलं, बरं. असं करत करत आपण काय करायचं, तुम्हाला त्या सगळ्या स्लाइड काय करायच्या, तयार करायच्या. स्लाइड कशी घ्यायची लक्षात आलं, आपल्याला काय काय शिकायचं होतं, आपल्याला आज स्लाइडचं डिझाईन कसं करायचं, स्लाइड सेव्ह कशी करायची, नवीन स्लाइड ऍड कशी करायची, डुप्लिकेट स्लाइड तयार कशी करायची हे आपण, आणि स्लाइडवर माहिती कशी टाकायची, एंटर कशी करायची, आणि ती तिथं अरेंज कशी करायची. अरेंजमध्ये आपण सगळ्यात महत्वाची कमांड शिकलो ती म्हणजे अलाइनमेंटची कमांड शिकलो. ह्या अलाइनमेंटच्या कमांड आपण बघितल्या, ही ही जी अलाइनमेंट कमांड आहे इकडं अलाइन टेक्स्ट, त्याच्यामध्ये टॉप मिडल आणि बॉटम, म्हणजे त्या टेक्स्ट बॉक्सच्या टॉपला बॉटमला आणि मिडलला तुम्हाला कुठं ठेवायचं ते तुम्ही ठरवू शकता, आहे ना, येईल करता. मग बाकीचा भरपूर डाटा आहे, मी एवढा जर करत बसलो तर मला खूप, तुम्हाला पण खूप टाईम लागेल, त्यापेक्षा हा हे काम आता तुम्ही करायचं, बरोबर. हे काम तुम्ही करण्यासाठी मी काय केलेलं आहे, तुम्हाला इथं प्रोसेस फोलिओ दिला आहे, बघा कोणत्या स्लाइडवर काय डाटा घ्यायचा हे माहिती दिली मी तुम्हाला. बघा ह्या चार स्लाइड इथं दाखवल्या, जशा दाखवल्या तशा तुम्ही, मी बनवून दाखवल्या पहिल्या चार, नंतर पुढच्या स्लाइड बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवल्या, आहे ना, या पद्धतीने तुम्हाला त्या स्लाइड तिथं घ्यायच्या आहे, तयार करायच्या, आणि शेवटी एक थँक्यूची स्लाइड तुम्हाला काय करायची, टाकायची. हे झालं स्लाइड तयार करण्याचं काम. काय शिकलो आपण,
स्लाइड कशा करायच्या, स्लाइडचे लेआउट कसे बदलायचे, त्याची अरेंजमेंट कशी ठरवायची, त्याच्या अलाइनमेंट कशा चेंज करायच्या, या सगळ्या गोष्टी आपण आज बघितल्या. बाकी त्याचा स्लाइड शो कसा करायचा आता हे पहिले महत्त्वाचं आपण बघू. जातोय मी माझ्या प्रेझेंटेशन कडे. आलो इथं प्रेझेंटेशन मध्ये. स्लाइड शो करायचा ना. स्लाइड शो करण्यासाठी माझ्याकडे एफ फाईव्ह फंक्शन की आहे. एफ फाईव्ह माहिती वरती असतात बघा, एफ वन एफ टू एफ थ्री, हा त्याच्यातली एफ फाईव्ह फंक्शन की दाबायची. झाला स्लाइड शो, पूर्ण स्क्रीन भरून आलो, दिसतंय छान. आता नेक्स्ट स्लाइड वर जायचंय, तुम्ही क्लिक करू शकता माउसने किंवा स्पेस बार दाबू शकता, तो नेक्स्ट स्लाइड वर जाणार. येते नेक्स्ट स्लाइड, परत दाबला बघा, तृण निर्देश आलं दिसतंय. त्याच्यानंतर पुन्हा दाबलं, पुन्हा पुढच्या स्लाइड, आणि ज्यावेळेस स्लाइड संपतील त्यावेळेस तुमचा स्लाइड शोचा काय होईल, एंड होईल. झालं. तुम्ही म्हणाल एफ फाईव्ह दाबायचं तर शिकवलं, शॉर्टकट की येते, पण मग ह्या स्टेटस बार वर काय दाखवलं होतं, स्लाइड शो आहे का, इथं दिसतोय का स्लाइड शो दिसतोय का, मग मी याच्यावर क्लिक करू बघ काय झालं. त्याच्यावर त्या स्टेटस बार वर जो स्लाइड शो आहे तो काय काम करतो माहिती का, आपण ज्या स्लाइड वर आहे तिथून पुढे स्लाइड शो सुरू करतो, आणि एफ फाईव्ह काय करतो पहिल्या स्लाइड पासून सुरू करतो. हा दोघांमधला फरक येते लक्षात. एफ फाईव्ह काय काम करतो, पहिल्या स्लाइड पासून स्लाइड शो सुरू करतो, आणि स्टेटस बार वरचा स्लाइड शो बटन आपलं जिथून, आता काय होतं आपण एक एक स्लाइड बनवत जातो, बनवल्यानंतर आपल्याला वाटतं ना ती कशी दिसेल स्लाइड शो, मग आपण इथून करून बघायची पटकन या ह्या बटनच्या तिथून. येते लक्षात, समजलं. मग येईल करता स्लाइड तुम्हाला तयार. डाटा तुम्हाला रेडीमेड दिलेला आहे, तो रेडीमेड डाटाचा वापर करायचा. बरं, आज आपण काय काय शिकणार होतो ते एकदा ओव्हरव्ह्यू बघून घेऊ. मी परत माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जातोय. पॉवर पॉईंट सुरू कसं करायचं, स्टेटस बार बद्दलची माहिती, नवीन स्लाइड ऍड कशा करायच्या, काय अडचण आहे याच्यात, स्लाइड लेआउट बद्दल काय अडचण आहे, स्लाइड लेआउट समजलं. न्यू वर क्लिक करताना खाली ते स्लाइड लेआउट येतात, त्यातून जो पाहिजे तो स्लाइड लेआउट घ्यायचा, आपला डाटा कसा आहे त्या हिशोबाने तुम्ही तो ब्लँक घ्यायचा का कंटेंट विथ टायटल विथ कंटेंट घ्यायचा का टायटल विथ टू कंटेंट घ्यायचा ते तुम्ही ठरवायचंय. हा फॉन्टचं फॉर्मॅटिंग बघितलं आपण, फॉन्ट वाढवणं, फॉन्ट साईज कमी जास्त करणं याच्याबद्दल बघितलं, टेक्स्ट कशी एंटर करायची त्याच्याबद्दल माहिती बघितली, फाईल सेव्ह करायचं शिकलो आपण, फाईलला काय एक्सटेन्शन लागतं त्याच्याबद्दल माहिती बघितली बघितली ना, आणि स्लाइड शो कसा करायचा हे बघितलं, आणि दोन्ही पद्धतीने स्लाइड शो बघितला महत्वाचा म्हणजे. बरोबर बघितला का नाही, हा येईल करता मग येईल तुम्हाला स्लाइड. आता पुढच्या भागामध्ये आपण याला इफेक्ट कसे द्यायची, ज्यावेळेस स्लाइड शो होईल त्यावेळेस त्या स्लाइड कशा यायला पाहिजेत, आहे का नाही, टेक्स्ट कशी यायला पाहिजेत. आता काय होते, स्लाइड शो केला का सगळी टेक्स्ट एका खड्डी येते, स्लाइड पण डायरेक्ट येते. तुम्ही चित्रपट बघता का नाही, हा त्याच्यामध्ये बघा हे नावं येतात एकीकडनं येतं एकीकडनं येतं, तसं आपल्याला इथं करता येईल का ते पण आपल्याला पुढच्या भागात शिकायचं. आता तुम्ही काय करणार, फक्त डाटा कसा टाकायचा त्याच्यावर, स्लाइड वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड कशा घ्यायच्या, आणि फाईल सेव्ह करून ठेवायची. मग पुढच्या याच्यामध्ये आपण काय बघणार, त्याचे इफेक्ट शिकणार. ठीक आहे, काय अडचण आहे याच्यामध्ये, हा थांबायचं मग. अजून एक महत्वाचं म्हणजे फ्रिक्वेंटली युज पॉवर पॉईंट शॉर्टकट, याच्यामध्ये काही शॉर्टकट आहे, नवीन स्लाइड कशी घ्यायची कंट्रोल यन, नवीन प्रेझेंटेशन कसं घ्यायचं, नवीन स्लाइड कशी ऍड करायची कंट्रोल एम आहे, कॉपी कशासाठी कंट्रोल सी, पेज साठी कंट्रोल व्ही, पुढच्या स्लाइड वर जाण्यासाठी पेज डाऊन, मागच्या स्लाइड वर जाण्यासाठी पेज अप फंक्शन की आहे, स्लाइड शो साठी एफ फाईव्ह, स्लाइडचा एंड करायचा म्हणजे मध्येच तुम्हाला स्लाइड शो थांबवायचा आहे तर एस्केप की. एस्केप की माहिती का कुठं असते, कुठं असते, हा या या डाव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यामध्ये, बरोबर ना, हा तर ती एस्केप की दाबायची. सगळे ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे कंट्रोल ए आहे, सिलेक्ट ऑर मूव टू नेक्स्ट ऑब्जेक्ट, नवीन नेक्स्ट ऑब्जेक्ट मूव होण्यासाठी टॅब की आहे, सुरुवातीला जायचंय तुम्हाला होम की दाबायची आहे,
हाँ एंड ला जायचं स्लाइड च्या एंड की दाबायची आणि डुप्लिकेट स्लाइड आपण शिकलो बघा डुप्लिकेट आपण त्या याच्यातून शिकलो त्याच्याऐवजी मी डायरेक्ट अल्टर डी पण देऊ शकलो असतो कंट्रोल डी पण देऊ शकलो असतो अल्टर डी नाही त्याला कंट्रोल डी आहे ठीक आहे येईल मग करता हां ठीक मग अशा पद्धतीने तुम्हाला हा स्लाइड शो बनवायचा हा तुमचा प्रोसेस फोलिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डाटा पण दिलेला आहे प्लस तुम्ही फाइल कोणत्या नावाने सेव्ह करायची एवढंच सांगितलेलं आहे बाकी त्या डेटा वापरून तुम्हाला स्लाइड कशा बनवायच्या ते खाली चित्राच्या स्वरूपात दिलेले ते तुम्हाला वाचता येणार नाही वाचता याची काही गरज नाही तुमच्याकडे डाटा आहे वाचण्यासाठी वर्डच्या फाईल मध्ये त्यामुळे हे वाचता झालं पाहिजे असं आहे का नाही कोणत्या स्लाइडवर काय घ्यायचं याचा अंदाज येईल फक्त तुम्हाला ओके ठीक आहे थांबायचं मग ठीक आहे तर मग आज आपण इथं थांबू